मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन। ताजा आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आज सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। प्रेक्षक हो नमस्कार, गुड आफ्टरनून, मी विजया, आपण पाहत आहात न्यूज 24 सह्याद्री। घेऊयात महत्त्वपूर्ण बातम्यांचा सह्याद्री वेगवान आढावा। सध्या आपल्या देशात 5G सेवेला सुरुवातही झालेली नाही, तसेच ही सेवा केव्हापासून सुरू होणार याबाबतची माहिती नाही। परंतु अशा परिस्थितीत 5G मध्ये सिम कार्ड अपग्रेड करून घेण्यासाठी आलेला फोन उत्तर प्रदेशातील गाझियाबाद मधील एका व्यक्तीला फारच महागात पडला। सिम कार्ड अपग्रेड करून घेण्याच्या नावाखाली त्या व्यक्तीला तब्बल 10 लाखांचा गंडा पडलाय। गंडा पडल्याची माहिती मिळाल्यानंतर संबंधित व्यक्तीनं लिंक रोड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली आहे। सध्या सायबर सेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहे। शिवसेना खासदार आणि सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली। अनलॉक मुलाखत या मथळ्याखाली ही संपूर्ण मुलाखत दोन भागांमध्ये प्रदर्शित केली जाणार आहे। या मुलाखतीचा पहिला भाग आज प्रदर्शित झाला। उद्धव ठाकरे यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरे या मुलाखतीमध्ये दिली। अगदी लॉकडाऊनच्या कालावधी, राज्यातील वाढती रुग्णसंख्या, विरोधकांकडून होणारी टीका यासारख्या अनेक विषयांवर मुख्यमंत्र्यांनी आपली रोखठोक मते मांडली। हल्ली विरोधी पक्षनेते पदाचे दिवस धूमधडाक्यात साजरे होत आहेत असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लगावलाय। एक महिना झाला, 100 दिवस पूर्ण झालेत की सरकारचे वाढदिवस साजरे केले जातात, मात्र सध्या उत्सवांवर बंदी आहे। हल्ली विरोधी पक्षनेते पदाचेच दिवस धूमधडाक्यात साजरे होत असताना असं दिसतंय असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टोला लगावला। जालन्यात 954 नवीन रुग्णांची वाढ झालेली आहे। एकूण कोरोनाबाधितांचा आकडा आता 1696 झालाय। आतापर्यंत एकूण 1052 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलाय। सध्या ऍक्टिव्ह रुग्णसंख्या 546 आहे, तर मृतांचा आकडा 58 असल्याची माहिती जालन्याचे जिल्हा शल्य चिकित्सक मधुकर राठोड यांनी दिली आहे। औरंगाबाद वाळूज औद्योगिक वसाहतीत असलेल्या वडगाव कोल्हाटी येथील निरंकार नगरातील ड्रेनेज लाईनचे काम 1.5 महिन्यापासून रखडल्यामुळे नागरिकांना विविध अडचणींचा सामना करावा लागतोय। या ड्रेनेजच्या कामाकडे ग्रामपंचायत प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे नागरिकांमध्ये असंतोषाचे वातावरण पसरले आहे। सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक। रोखठोक पत्रकारिता, निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका, महाराष्ट्राचा सखा, सत्याचा पाठीराखा, शब्दांचं सामर्थ्य, विश्वसनीयतेची उंची, न्यूज 24 सह्याद्री। ब्रेक नंतर आपलं पुन्हा एकदा स्वागत। आता वळूयात पुढच्या बातमीकडे। रोटरी इंटरनॅशनल किंवा स्थानिक क्लब हे कोणत्याही प्रसंगी मदत करत असतात या अनुषंगाने आमदार राजू पाटील यांनी 4 एप्रिल रोजी जिल्हा गव्हर्नर यांना पत्र लिहिले होते। त्याला प्रतिसाद देत रोटरी इंटरनॅशनल, रोटरी क्लब ऑफ क्राऊन सिटी, रोटरी क्लब ऑफ ठाणे आणि ठाणे वेस्ट यांच्यासह योगीराज कंपनी आणि डॉटमंड कंपनी यांच्या संयुक्त विद्यमानं आरोग्य सेवा देणाऱ्यांना आवश्यक अशा 32,50,000 किमतीचे साहित्य देण्यात आलंय। बुलढाणा जिल्ह्यात वाढता कोरोनाचा कहर आहे, कारण 42 रुग्णांची नव्यानं भर पडली, तर कोरोना संक्रमणाचा आकडा 915 पोहोचलाय। कोरोना संसर्गित रुग्णांचा आजपर्यंतचा आकडा 915 झाल्यामुळे 400 अधिक रुग्णांवर उपचार सुरू आहेत। 24 कोरोना बाधितांचा मृत्यू झालाय, तर उर्वरित सर्व बरे होऊन घरी परतले आहेत। कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने संपूर्ण जिल्ह्यात शनिवार आणि रविवार कडक संचारबंदी असणार आहे। जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांचा उद्रेक वाढत असून आतापर्यंत तालुक्यात 625 रुग्ण आढळून आले आहेत, तर 28 जणांचा मृत्यू झाला असल्यानं प्रशासनासाठी हा चिंतेचा विषय ठरतोय। शहरी भागासोबतच ग्रामीण भागात देखील रुग्णांची संख्या लक्षणीय आहे। त्याच पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी अभिजित राऊत यांनी चोपडा कोविड सेंटरला भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला। या दौऱ्याप्रसंगी त्यांनी सामाजिक सेवाभावी संस्था यांच्या मदतीने कोरोना रोगाच्या उपचारासाठी राबवलेल्या चोपडा पॅटर्नचे कौतुक करत सर्व तालुक्यांनी याचे अनुकरण केले पाहिजे असंही त्यांनी म्हटलं आहे। व्यंकय्या नायडू यांच्याकडून शिवाजी महाराजांचा अपमान झाल्याच्या निषेधार्थ अकोल्यातील धिंग्रा चौकात शिवसेनेच्या वतीने व्यंकय्या नायडू यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला चपला आणि काठ्या मारून निषेध व्यक्त करण्यात आला। या प्रकरणी व्यंकय्या नायडू यांनी तात्काळ राजीनामा द्यावा आणि भाजपचे तात्काळ नायडू यांची पक्षातून हकालपट्टी करावी अशी मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली।
कोरोनाच्या महामारीने सामान्य जनता अगोदरच बेहाल झालेली असताना दुसरीकडे डोंबिवलीमध्ये सोनसाखळी चोरानं धुमाकूळ घातलाय. गेल्या 15 दिवसात 3 सोनसाखळी चोरीच्या घटना विष्णुनगर पोलीस स्टेशनमध्ये नोंद झाल्या आहेत. दर्शना ही युवती काही कामानिमित्त सुभाष रोडवरून जात असताना गुन्हेगार प्रसाद प्रवीण पाठक याने युवतीच्या गळ्यातील सोन्याची चैन चुरून पळ काढला. या संदर्भात विष्णुनगर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुनगेकर यांच्याशी संपर्क साधला असता आरोपी प्रसाद पाठक हा सराईत गुन्हेगार आहे व त्यानं अनेक गुन्हे केल्याची कबुली देखील दिली आहे. यासह सह्याद्री वेगवान आढाव्यामध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबण्याची, मात्र पुढे ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांचा ओघ सुरूच राहील. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी न्यूज 24 सह्याद्रीला आजच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.